सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर कशी जाहिरात देण्यात आलेली होती आणि त्याच्याबद्दल एक नागरिक या नात्याने किंवा विरोधी पक्ष नेता या नात्याने मला जे काही वाटतं ते मी काल तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून राज्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आपण आता पाहिलं कालची आज पुन्हा पूर्णपणे पेपरला जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये काय मजकूर आहे तो आपण सगळ्यांनी पाहिला. पूर्णपणे जाहिरात बदललेली आहे. जाहिरात बदललेली असताना तिथं आता शिवसेना आणि भाजप या दोघांची चिन्ह टाकलेली हा त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये होम मिनिस्टर अमित भाईंचा पण फोटो टाकलेला आहे, बाळासाहेबांचाही टाकलेला आहे, आनंदीगेंचाही टाकलेला आहे. म्हणजे काल क्या ज्या ज्या गोष्टीच्या बद्दलचा चर्चा झाली त्याच्याबद्दल त्यांनी दुरुस्ती केली. आता कालच्या जाहिरातीवर सर्वसारव करण्याचा प्रयत्न हा आजच्या जाहिरातीच्या निमित्तानं झालेला आहे का, अशा प्रकारचा प्रश्न साहजिकच महाराष्ट्रातल्या जनतेला पडतो. तुम्ही जर कालच्या जाहिरातीतील आकडेवारीची बेरीज करून पाहिली तर आता जनतेच्या चरणी माथा गरजा महाराष्ट्र माझा असा मथळा वापरण्यात आलेला आहे. मात्र मी आपल्याला पत्रकार मित्रांना एक गोष्ट आवर्जून सांगतो, भून से गई व हाऊस से नाही आती. हे आपण अशा प्रकारची घटना घडली तर साहजिकच कुणाच्याही मनामध्ये ती ते वाक्य त्या ठिकाणी येतं. आणि कालच्या जाहिरातीबद्दल आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे होती. देश त्यांनी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं पूर्वीच्या जाहिरातीत देश नरेंद्र आणि राज्यात देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी, परंतु या घोषणेचं काय झालंय याबद्दल पण कुठंच काही उल्लेख करायला ते तयार नाहीये. तसंच तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं होतं की इतके टक्के लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाटतात 26% आणि 23% देवेंद्र फडणवीस वाटतात, म्हणजे जवळपास ह्या दोन्हीचा आकडा जर काढला तर तो 50% पर्यंत जातो. म्हणजे इतर लोकांना पण 50% मुख्यमंत्री दुसरा हवाय हेही त्याच्यातनं निघतं आणि एकाचा जर 26% विचार केला तर 74% लोकांना तो मुख्यमंत्री नकोय असाही अर्थ निघतो, किंवा 23% त्यांचं गृहित धरलं तर 77% लोकांना त्या 23% ज्यांनी पसंती दिली तोही अर्थ निघतो. अर्थात हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो हे पण आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि एकंदरीतच जी खाली 9 मंत्र्यांची माळ लावलेली आहे आता त्याच्यात जर तुम्ही भाजप शिवसेनेचा दोघांचा उल्लेख केला तर मग भाजपच्या मंत्र्यांचा काय नाही फोटो टाकले आणि 9 मंत्र्यांची माळ लावली, त्याच्यातल्या 5 मंत्र्यांच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर राजकीय पक्षाचे लोक किंवा मीडिया यांनी पण गोष्टी चालवलेल्या आहेत की या 9 लोकांचे हे वादग्रस्त अशा प्रकारचे मंत्री आहेत आणि त्यांच्याविषयी 2 दिवसापासून माध्यमात सातत्याने बातम्या सुरू आहेत. मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न या 9 लोकांचे फोटो देऊन तुम्ही केलाय का, त्याचंही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि एकंदरीतच हे सगळं घडत असताना पत्रकार मित्रांनो कालची जाहिरात त्यांच्या एका मंत्र्यांनी असं सांगितलं की एका हितचिंतकाने दिली. कोण हितचिंतक आहे? पहिल्या पानावर एवढ्या महत्वाच्या पेपरला जाहिरात दिली जाते, जाहिरातीचा मजकूर 1/4 किंवा त्याच्याही छोटा जर द्यायचं झालं तर किती खर्च येतो हे सगळ्यांना माहितीये. मग असं असताना असा कोण हितचिंतक त्यांना मिळालेला आहे, त्याचं नाव त्यांनी सांगावं. त्या जाहिरातीचं समर्थन त्यांनी केलं नसलं तरी देखील हा हितचिंतक कोण आहे, त्यांना कसा काय कशा पद्धतीनं त्याच्याकडे तो पैसा आलेला आहे, त्याच्यामध्ये जनतेच्या मनात नक्की काय आहे हे खरं तर निवडणुका घेतल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. काल पण मी आव्हान केलेलं होतं, जर तुम्हाला तुमच्या सरकारच्या बद्दल एवढा आत्मविश्वास असेल, एवढं जनतेचा पाठबळ आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करताय तर मग निवडणुकीला सामोरं जा. तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं, तुम्हाला मंत्रीपद मिळाली, इतरांना देखील अजून 23 जागा खाली आहेत त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही. तुमच्यातलेच भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना त्याच्यातनं संधी मिळणार आहे, आमदारांना, त्याहीबद्दल तुम्ही कुठंही बोलायला तयार नाहीये, यत्किंचितही काही सांगायला तयार नाही. आणि त्याच्याच बरोबर
महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि आमच्या नगर परिषदा नगर पंचायती ह्याच्यामध्ये पदाधिकारी आणि सदस्य त्यांनाही वाटतं की बाबा आता कितीतरी फेब्रुवारी 2022 ला निवडणुका होणार होत्या, ओबीसीच्या करता आपण त्याच्यात प्रयत्न केला, त्याच्यात यश आलेलं आहे, तर आता त्यांनी निवडणुका लावाव्यात आणि निवडणुका लावल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं कळेल. परंतु मी पुन्हा आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, जनते हो, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची कोणी कधी जाहिराती केलेल्या नव्हत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या जाहिरातीचे पैसे कोणी दिले याची सुद्धा माहिती जनतेला कळायला हवी. सरकार जाहिरात देतं त्यावेळी जनतेचा पैसा सरकारकडे जो येतो म्हणजे शासनाच्या तिजोरीतनं येतो त्याच्यातनं त्या जाहिरातीचा खर्च केला जातो. परंतु एवढा मोठा जाहिरातीचा खर्च काल ती जाहिरात आल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बे अमूलाग्र अशा प्रकारचे बदल करून त्याच्यात काहीतरी सर्वासर्वी करण्याचा जो काही प्रयत्न झाला, मला असं कळलं की आज चंद्रशेखर बावनकुळे यांची पण प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये ते देखील काही गोष्टीच्या बद्दल त्यांनी सांगितलं की फडणवीसांची शिंदेसोबत तुलना करणं अचंबित करणार आहे आणि सेनेच्या जाहिरातीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची मनं दुखावलेली आहे, भविष्यात असं होऊ नये यासाठी मुख्यमंत्री शिंदेशी ते बोललेले आहे. सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी जाहिरात छापली का असं कोण म्हणतंय तर भाजपचेच प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी म्हणतायत. असा खोडसाळपणा होऊ नये, म्हणजे ज्यांच्या पाठिंब्यावर हे स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचे काही सहकारी 9 मंत्री झालेले आहेत त्याच प्रमुख पक्षाला हा खोडसाळपणा वाटतोय किंवा दूर करण्यासाठी कालचा खोडसाळपणा दूर करण्यासाठी आजची जाहिरात आहे का अशा पद्धतीनं ह्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हे पण कितपत म्हणजे त्यांनी त्यांची भूमिका मांडली तो त्यांचा अधिकार आहे, परंतु अशा प्रकारे सरकारचं हास करून घेण्यामध्ये कालची जाहिरात छापणाऱ्यांनी ती शिवसेनेने छापली म्हणे आणि आजची पण जाहिरात छापणाऱ्यांनी ते कळलं पाहिजे आणि त्याच्या मागे नक्की खर्च कोण करतंय हे देखील कळलं पाहिजे. हे माझं आजच्या आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सवाल आहे. दुसरी गोष्ट पत्रकार मित्रांनो, आता 1 वर्ष झालं, तुम्ही जर बघितलं मी माहितीच्या अधिकारातनं पण मला माहिती घेता येते, सगळ्यांनाच तुम्हालाही घेता येते, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता म्हणून पण मला माहिती घेण्याचा काही प्रमाणामध्ये अधिकार आहे. मी ते पण रितसर माहिती मागण्याचा प्रयत्न करतो. आता काही माहिती फार गुप्त राहते अशातला काही भाग नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये संरक्षण देणाऱ्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातल्या याच्यामध्ये मी सातत्याने माहिती मागतोय, माहिती द्यायला तयार नाही. माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 100 लोकांना संरक्षण ठाणे जिल्ह्यापुरतं, शहर आणि जिल्ह्या ह्याच्यामध्ये दिलं जातं. असे काय ठाणे जिल्ह्यामध्ये घडलंय की 100 लोकांना संरक्षण दिलं जातं? खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधी, त्यांच्याबद्दल त्यांचे सुरक्षितता हे लोकसभेचं आणि विधानसभेचं विधिमंडळाचं काम आहे, त्याबद्दल दुमत नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असलेले आणि त्यांच्या जीवाला जर काही भीती असेल त्यांना संरक्षण देणं हे काम आहे. अर्थात संरक्षण देत असताना जर तुम्ही 100 लोकांना संरक्षण देता आणि संपूर्ण खर्च शासनावर तो पडतो, तो खर्च काही करोडोमध्ये जातो, तर कुणाकुणाला दिले, त्यांचे व्यवसाय काय, अहो काही नावं तर अशी आहेत त्याच्यामध्ये की त्यांचे व्यवसाय इतर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि अशा व्यवसाय धारकांना काही सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही, कारण त्यांनी त्यांचे व्यवसाय बदलावेत, त्यांना कोणाला धोका असायचं कारण नाही. तुम्ही रितसर व्यवसाय करा, तुम्हाला काय धोका असायचं कारण आहे? पण आजपर्यंत माझ्याकडे ती यादी आली, मी यादी काही पब्लिश करत नाही, पण माझ्या हातात ती यादी आहे 100 लोकांची आणि त्याच्यामध्ये काही मी म्हणलं तसं लोकप्रतिनिधी आहेत, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. आणि सर्वसामान्य माणसांचा जीव जर काही धोक्यामध्ये आला तर त्याला संरक्षण देणं हे गरजेचं आहे, त्याही बद्दल माझा काही आक्षेप नाही. पण त्या 100 यादीत निम्म्याच्या वर यादी अशी आहे की ज्यांना अजिबात सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही, फक्त मोठेपणा मिरवण्याच्या करता ते चालले की त्यांची तो स्टेंगनवाला तो फिरत असतो, हे कुठं मॉलमध्ये शिरले तरी तो स्टेंगनवाला आहेच मागे, त्याची सुरक्षितता आहेच मागे. अरे तुम्ही जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर
यांचा मोठेपण वाढवण्याचा कशा करता तुम्ही प्रयत्न करताय ही पण गोष्ट तेवढीच त्या ठिकाणी महत्वाची आहे हे पण मी आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो. मला पुन्हा सवाल आहे सरकारला की सरकारने ठाणे जिल्ह्यातल्या किती व्यक्तींना संरक्षण दिलेलं आहे त्यांची यादी त्यांचा हुद्दा हे त्या बाबतीमध्ये पब्लिश करावं ही एक मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे यामध्ये एक व्यक्ती आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हा त्या पोलीस स्टेशन म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये काम करतो. ह्याची एवढी मोठी प्रॉपर्टी त्यांनी निर्माण केलेली आहे मालमत्ता त्याच्याबद्दल तक्रारी पण आलेल्या आहे. मी पण आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार आहे कारण त्यांचे स्वतःचे देवळाली कॅम्प येथे 3 मजली व्यावसायिक मालमत्ता आहे. देवळाली बस स्थानका शेजारी ती आहे. त्याच्यामध्ये त्याचे बी निवासी फ्लॅट क्रमांक 1 सुमंगल रेसिडेन्सी महात्मा नगर नाशिक तिथं आहे. सी तिरुमल्ला हाईट रविवार पेठ नाशिक येथे त्याचं दुकान काळे 4 आणि 5 क्रमांकाचे आहे. डी मेसर्स रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. ई महावीर अमृत सोसायटी सानपाडा नवी मुंबई येथे त्यांचा फ्लॅट आहे. एफ पांडुर्ली भगूर जिल्हा नाशिक येथे त्यांची शेत जमीन आहे. जी शेणी तालुका इगतपुरू जिल्हा नाशिक इगतपुरी जिल्हा नाशिक इथं त्यांची शेत जमीन आहे. मला एक कळत नाही एक त्या बाबतीमध्ये असणारा पोलीस ऑफिसर त्याची एवढी प्रॉपर्टी कशी काय त्या ठिकाणी होऊ शकते याच्यातली बेहिशोबी मालमत्ता एवढी तो कसं काय गोळा करू शकतो सरकारने याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी. आज माझ्याकडे अजूनही त्याचे सगळे पेपर्स आहेत आणि त्याच्या संदर्भातली सगळी माहिती पण आहे. त्यांचे घरातले पण काही लोक इतर ठिकाणी कामाला आहेत तो ठीक आहे तो घरचा त्यांचा प्रश्न आहे त्याच्या खोलात मला जायचा नाही. पण ह्या शेखर बागडे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संदर्भामध्ये ही जी काही बेहिशोबी मालमत्ता त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा केली आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांना माहिती आहे की काही दिवसापूर्वीच पुणे विभागामध्ये ऍडिशनल कमिशनरची कडे सीबीआयनी धाड टाकली त्याच्यामध्ये 6 कोटी रुपये कॅश मिळाले आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रकारची माहिती कागदपत्र महत्वाची मिळाली. आणि शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देत असताना जर एखाद्या शेतकऱ्याला वाढीव मोबदला समजा 1 कोटी रुपये मिळाला तर त्याच्यातले 10% म्हणजे 10 लाख रुपये ते घेत होते सर्रास 10%. अशा पद्धतीच्या घटना सध्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे गोष्टी घडत आहेत. आणि सरकारचा जो वकूब असायला पाहिजे सरकारचा एक दरार असला पाहिजे तोच राहिलेला नाही कारण सगळेच आओ जाओ घर तुम्हाला अशा पद्धतीने प्रत्येकाने त्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या संदर्भातल्या अनेक प्रकारच्या बातम्या या आपण पण दाखवण्याचा प्रयत्न करताय. आम्ही पण विरोधी पक्षाचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक याबद्दलची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करताय आणि तशा प्रकारच्या मॅटर पण पुढे येत आहेत. माजी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी आहे की बाबा हे एसीबीच्याकडे प्रकरण देऊन याचा वस्तुस्थिती काय हे शेखर बागडेची ही त्या ठिकाणी जनतेच्या समोर आली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. तसंच काही बाबतीमध्ये संरक्षण दिलेले व्यक्ती आहेत त्याच्यातनं आता संरक्षण खरं कुणाला द्यायचं असतं. मी मध्ये 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या म्हणजे मुख्यमंत्री असतात त्यांच्या एक अध्यक्षतेखाली समिती असते त्याच्या व्यतिरिक्त पोलीस ऑफिसरांची एक समिती असती त्याच्यामध्ये वेगवेगळी लोक मागण्या करत असतात. त्या मागण्या केल्यानंतर बाबा कुणाला संरक्षण दिलं पाहिजे इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची अधिकची माहिती पोलीस खात्याकडे येते त्याच्यातनं ते संरक्षण देण्याचं काम करत असतात. कधी कधी कुणाला नावे हे पत्र येतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातनं काहींना त्या संदर्भामध्ये त्यांच्या जीवितला धोका निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य केली जातात.
आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मी पुन्हा सांगेन की संरक्षण देणं हे चुकीचं अजिबात नाही, परंतु आपण आता राज्यकर्ते झाले आहोत म्हणून आपल्या जवळच्या बगलबच्छांना, आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना सरकारी पैशांनी संरक्षण देणं हे अजिबात योग्य नाही. ज्याला गरज असेल त्यांनी दिलं पाहिजे, आणि मग दिलं असेल तर त्याची पूर्णपणे यादी पब्लिश करा किंवा यादी आम्हाला द्या, आम्ही त्याच्याबद्दलची माहिती घेऊ, जनतेला पण माहिती होईल. कारण जनतेचा अशा पद्धतीनं पैसा खर्च करणं हे कुठल्याही सरकारला शोभा देत नाही. आपल्याला काय विचारायचं असेल तर नाही, त्या शेखर बागडेच्या संदर्भात आता मला, मी अनेकदा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतो, आम्ही आर आर वगैरे पाटील आम्ही एकत्र काम करायचो तेव्हा पण जे साधारण बोलतात सभागृहामध्ये मांडतात किंवा मीडियाच्या माध्यमात जनतेच्या समोर काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती येतात. मला ही माहिती वेगवेगळ्या प्रकारे त्याची कशी स्थावर मालमत्ता त्यांनी कमवलेली आहे. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल तरी देखील त्याची सेवा, त्याचं असणारं उत्पन्न, त्याच्या संदर्भामध्ये त्याची असणारी प्रॉपर्टी याबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न वेगळा आहे, तो त्यांचा स्थानिक आहे. त्याच्या स्थानिक प्रश्नामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या वादात मला काही पडायचं नाही, तो त्यांचे पक्षाचे नेतेगण निर्णय त्या बाबतीतला घेतील. मला ह्या संदर्भामध्ये हा मस्तवालपणे वागतो. मी का ह्या गोष्टीचा उल्लेख केला, कारण मी पण स्वतः उपमुख्यमंत्री असताना माझ्याकडे ह्या बद्दलच्या तक्रारी आल्या होत्या. मी आपल्याला स्पष्ट पत्रकार मित्रांना सांगतो, मी त्याला बोलून घेतलेलं होतं, मी तो त्यांना सांगितलं होतं अनेकदा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बद्दल जर तक्रारी आल्या तर मी सरकारमध्ये असताना मला ज्यावेळेस अधिकार होता त्यावेळेस मी त्यांना बोलवायचो, मी सांगायचो आपण जनतेचे प्रतिनिधी आहे, जनतेचे सेवक आहे, म्हणजे आम्ही प्रतिनिधी आणि ते सेवक, तर तुम्ही जनतेचे सेवक आहे, जनतेच्या पैशावर तुम्हाला पगार मिळतो, वेतन मिळतं, या सगळ्या गोष्टी असताना आपल्याकडनं कुठल्या चुका होता कामा नये. आपल्याकडनं जर चूक झाली तर त्याचा परिणाम तुमच्या इमेजवर पण होतो आणि सरकारवर पण होतो, म्हणजे अप्रत्यक्ष सरकार पण लोकाभिमुख होण्याच्या ऐवजी लोकांच्या मध्ये सरकारच्या बद्दल नाराजी वाढायला लागते. अशा पद्धतीनं मी पण एकदा त्याला बोलून सांगितलेलं होतं, परंतु त्याचं काही अजून म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हण नाही ना, काही जित्याची कोड मेल्याशिवाय जात नाही, त्यातला प्रकार दिसतोय आत्ताही तो. म्हणजे आज भाजप देखील सत्ताधारीच आहे आणि शिवसेना पण सत्ताधारीच आहे, पण त्यांच्यात काय करायचं ते करा, पण इतर बाबतीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालवलेला आहे त्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम राज्यकर्त्यांनी करता काम नाही. म्हणूनच मी देवेंद्र फडणवीस साहेबांना आता नाही, मला त्याच्या संदर्भात माहिती नाही. जर तो ठाण्यामध्ये राहून जर एवढा मगरूरपणा करत असेल तर कुणाचा तरी वरदस्त असल्याशिवाय आपण नाही का म्हणत तू काय काळजी करू नको, तुझा पुढं न्याय तुझ्या पाठीशी, असं काही कुणी त्यांना सरकारमध्ये ज्यांचं चालतं ज्यांच्या शब्दाला तिथं किंमत आहे अशांनी कुणी त्याला सांगितलं म्हणून हा बेफाम सुटला का काय, त्याचाही तपास लागला पाहिजे. जाहिरातीच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते असं म्हणतात की बेडकाचा बैल करण्याचा प्रयत्न करू नका, बेडूक हा बेडूकच राहतो. आता मी ते मी माझं मत जे आहे ते तुम्हाला काल मांडलं, आज पण मी तुम्हाला माझं मत त्याच्याबद्दलची जाहिरात बदलल्यानंतर मांडलं. आता त्यांनी त्या अँगलनी विचार केला असेल तर कुणाला बेडूक म्हणलं, कुणाला काय म्हटलं, त्याचं आत्मपरीक्षण ज्यांनी त्यांनी करावं. शिवसेना भाजपचं जे सरकार आलेलं आहे आणि जागा वाटप वगैरे घेतलं त्यामुळे काही दिवसापासून चर्चा झाली, 48 मतदारसंघामध्ये त्यांनी निरीक्षक नोंदवले, त्यानंतर जाहिरात येते, हे कुठेतरी वादळापूर्वीच अशा पद्धतीचा वाद दिसतोय का, कारण की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती का आम्ही पण सरकारमध्ये 15 वर्ष काम करत होतो, त्यावेळेस कुठेतरी थोडस भांडायला भांडायला लागतं, परंतु लागल्यानंतर एकत्र बसून त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. परंतु जर कालची जाहिरात तुम्ही बघितली
तर त्या जाहिरातीमध्ये 24 तासाच्या आत त्यांना नोंद घ्यावी लागली. काल रात्री जाहिरात परवा दिवशी रात्री दिली असेल छपायला, काल सकाळी आली. आणि ज्या पद्धतीनं सगळेच म्हणजे शिवसेना शिंदे गटाला बॅकफूटवर जावं लागलं हे निर्विवाद आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि प्रत्येकाने त्याच्याबद्दल भाजपच्या पण वेगवेगळ्या मान्यवरांनी त्यांना काय वाटतं तशा पद्धतीनं मत व्यक्त केलं. परंतु आम्हाला पण एक कॉमन मॅन म्हणून जे काही वाटतं, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आम्हाला जे काही वाटतं ते आम्ही तुमच्या मार्फत जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जे काही आता प्रश्न विचारलेले तो भाजप आणि ते एकत्र पण भाजपच्या मुळेच हे सरकारमध्ये त्याच्यामुळेच हे मुख्यमंत्री आहे हे तर त्रिवार सत्य आहे. त्याच्यामुळे ज्यांच्यामुळे आपण मुख्यमंत्री पदावर तिथं बसलोय किंवा हे 9 लोक मंत्री म्हणून बसलेले आहेत त्यावेळेस त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे लक्षामध्ये घेऊन आपल्यात तणाव राहणार नाही, आपल्यात अंतर पडणार नाही, आपण म्हणजे एकमेकांनी एकमेकाला साथ दिली तरच ही हा गाडा पुढे जाणार आहे. हे त्यांच्या दोघांनी लक्षात घेतलं. मी थिंगी बिंगी काय थिंगी पडली का वणवा पेटला का आग लागली मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मी माझी मत स्पष्ट असतात. मी आपला सरळ मार्गी माणूस आहे. अहो 9 लोकांचं उदो करण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे. कदाचित काल काही जण म्हणले असतील तुम्ही एकटेच मुख्यमंत्री नाहीये, आम्ही पण तुम्हाला सहकार्य केलं म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला आहे. जसं आता भाजपच्या 105 आमदारांचा पाठिंबा म्हणून ते मुख्यमंत्री झाले, तसं हे सगळे आमदार आणि मंत्री पण त्यांना वरच्यावर लक्षात आणून देण्याचं काम करत असतात. त्याच्यावर त्यांना वाटलं असेल कि चला अशी आजपर्यंतच्या एवढ्या जाहिराती पत्रकार मित्रांनो तुम्ही बघितल्या. कधी जाहिराती देत असताना पक्षाच्या जाहिरातीमध्ये प्रमुख नेतेगण राष्ट्रीय पातळीवरचे नेते राज्याच्या पातळीवर नेते ज्यांना लोकांच्या पुढे चेहरा म्हणून न्यायचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत, जसं आपण शिवकुमार आणि सिद्धरामय्या म्हणजे कर्नाटकचं मी उदाहरण तुम्हाला देतो, तिथं सोनियाजींचा प्रियंकाजींचा खरगे साहेबांचा आणि राहुलजींचा त्यांचे फोटो होते, परंतु मेन राज्यातले दोघं म्हणून त्यांचे फोटो होते. शिवकुमार साहेब डीसीएम आणि सीएम सिद्धरामय्या. सिद्धरामय्या 25 तारखेला बारामतीमध्ये येत आहेत. बारामतीमध्ये एक कार्यक्रम आहे. आत्ता साहेब मला सांगत होते आमच्या देखतच फोन आला होता त्या दिवशी तो कार्यक्रम होते 25 तारखेला संध्याकाळी. माहिती करता मी त्याचा उल्लेख केला. परंतु तशा प्रकारे या जाहिरातीमध्ये आजपर्यंत अशा मंत्रिमंडळातल्या 9 मंत्र्यांची फोटो आणि वर सीएम डीसीएमचा फोटो असं टाकलेलं कधी बघितलंय का? कधीच नाही. आता ती माळ लावली खाली, लवंग्याची माळ लावायची तर लवंगी पाठकाची तशा प्रकारची खाली माळ लावली तर ते दिले ते एवढे 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 फोटो टाकून काय आपण काय करता म्हणजे दुरुस्त करायचं सारवासारवी करायची म्हटलं तर व्यवस्थित आहे. एकदा तोंड पोळल्यानंतर आपण म्हणतो ना दुधाने तोंड भाजल्यानंतर ताक पण माणूस कुंकून पित त्यातला प्रकार आहे. मग नंतर जरा व्यवस्थित बसून मी काही अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं ही जाहिरात तुम्ही दिली का, ते म्हणले आमचा काही संबंध नाही, आमचा काही संबंध नाही राज्य सरकारचा ही जाहिरात त्यांनी पक्षाच्या पातळीवर दिलेली आहे, आमचा दुरान्वय पण संबंध नाही. मला कॅबिनेटमध्ये मी आता नाहीये रश्मीताई, त्याच्यामुळे मला आतमध्ये काय झालं ते माहिती नाही. मी एवढंच त्याच्याबद्दल सांगेन. कॅबिनेटची माहिती फक्त कॅबिनेटमध्ये असणाऱ्या सन्माननीय सदस्यांनाच माहिती असते. मला त्यांनी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही पण अनेक कॅबिनेट पाहिल्यात, अनेक कॅबिनेटमध्ये आम्ही काम केलेलं आहे. परंतु कॅबिनेटचा बातम्या तुम्ही पत्रकार मित्र काढू शकता, तुमच्या ते तुमचं कसब आहे, तुमच्या ओळखी असतात, तुम्ही काढू शकता.
पण मला तर तसं काही कानावर आलेलं नाही. अजून पण चालू ती बातमी महिला संबंधित मागच्या काही दिवसांपासून पुरुषांसमोर आंदोलन करते, परंतु अजूनही त्याबाबतीत कारवाई झालेली नाही. शेखर बागरेंवर कारवाई. तुम्ही जो प्रश्न विचारला, मी कालच कुठल्या तरी चॅनलला त्या महिलेचा चेहरा नव्हते दाखवत, परंतु तिला अजून न्याय मिळाला नाही असं बातमी मात्र कुठल्या तरी चॅनलला चाललेली होती, एवढं मी बघितलं. वास्तविक त्याच्याबद्दल कुठल्याही ती भगिनी असेल किंवा राज्यातली कुठली भगिनी असेल, जर तिनं पोलीस स्टेशनला जाऊन एखादी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कुणाच्याही दबावाला न बळी पडता न घाबरता त्याच्याबद्दली नोंद करून घ्यावी, तपास करावा. तपास केल्यानंतर वस्तुस्थिती काय समोर येते. दादा, ठाण्यातल्या 100 माणसांची लिस्ट तुमच्याकडे, तुम्ही नाव नक्की डिक्लेअर करा, कारण ती केल्यानंतर नक्की आता ऐका ना. आता मी ती माझ्याकडे का ठेवलेली आहे की आता मी तुमच्या मार्फत आव्हान केलेलं आहे की ती 100 लोकांची लिस्ट तुम्ही पब्लिश करा. आम्हाला कळेल ना की सरकार त्याच्यामध्ये काही लपवालपवी लपवा छपवी असं काही करते का ते बघू ना. बाकी काय व आहे ना, वेगवेगळ्या व्यवसायाच्या संदर्भातले त्याच्यामध्ये व्यवसाय आहेत. एकच मिनिट. त्याच्यामध्ये काही जण मी सांगितलं खासदार आहेत, काही जण आमदार आहेत, त्याच्याबद्दल दोमत नाही. वकील ते आहेत, काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी किंवा कुणाच्या कार्यकर्त्यांची पत्नी, कुणाच्या नेत्यांची पत्नी किंवा नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवक, नंतर बांधकाम व्यावसायिक, नंतर मनसुख हिरेनची पत्नी आणि त्यांचे सदस्य, त्याच्यानंतर 302 साक्षीदार, नंतर एक IRB म्हणून कंपनी तीच, नंतर RTIचा कार्यकर्ता, नंतर कुठल्या पक्षाचे प्रवक्ते, त्याच्यानंतर आमक्या शेटचा मुलगा, नंतर ऑक्सिगॅस कंपनी पुन्हा नगरसेवक नुसरत जहा यांच्याबद्दलची ती फिर्याद, नंतर MMRDA मध्ये IS ऑफिसर, शहराध्यक्ष शिवसेना, केबल व्यावसायिक, नंतर बांधकाम व्यावसायिक, नंतर पुन्हा बांधकाम व्यावसायिक, पुन्हा बांधकाम व्यावसायिक, नंतर फिर्यादी परमवीर सिंग यांच्या प्रकरणातला फिर्यादी. तेवढं शोधतो KMDC आयुक्त, बजरंग दल कार्यकर्ता, बजरंग दल TDC बँकेचा पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष शिवसेना, नगरसेवक अपक्ष, नगरसेवक माजी नगरसेवक मनसे, माजी नगरसेवक शिवसेना, साक्षीदार 307 कलम, काहीतरी भोईर प्रकरण त्याच्यात नाही, नंतर आमदारांचा मुलगा, खासदारांचा मुलगा, नंतर खासदार आजी माझी आहे ना, माझी खासदार आहेत ना मोठे मोठे पोट, तर त्याच्यामध्ये काहींचे पुतणे, पुतण्यांना पण म्हणतोय बरं का, कपिल पाटलांचा पुतण्या, कपिल पाटलांचा मुलगा, असे सगळे वेगळे. दादा, 2 दिवस झाले शिंदेची जाहिरात आपण वर्तमानपत्रात पाहतोय. काल फडणवीसांनी डावललेलं होतं, तर आज त्यांना मानाचं पान दिलं गेलंय. एकंदरीतच फडणवीसांची कोंडी कोण करतंय असं तुम्हाला वाटतंय? जे स्वतःच कर्तृत्व आणि पुढे जातात ना, त्यांची कोणी कोंडी करू शकत नाही. आपल्या मराठी भाषेत एक मराठीमध्ये सांगितलं जातं,
कोंबडा किती झाकला तरी तो आरवायचा काही राहत तो आर होतोच पहाट झाले की आर होतो. ह्याचा इथं कोंबड्याची उपमा मी कुणाला दिली मी फक्त एवढंच म्हणतो की कुणा जो कर्तृत्व संपन्न असतो त्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण असतात, संघटना कौशल्य असतं, पुढे जाण्याची ताकद असते. त्याच्यामध्ये कुणी कुणालाही किती काही थांबवण्याचा प्रयत्न केला तर असं कुणी थांबवलं जात नाही. हे निर्विवाद सत्य गेल्या 75 वर्षात आपल्या देशामध्ये वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. कदाचित थोडस काही वेळेस काहींना 2 पावलं माग सरकून थांबावं लागतं, परंतु पुन्हा ते जास्त गतीनं पण पुढे जाऊ शकतात. मी आता गेले कित्येक वर्ष काय ते देवेंद्र फडणवीसांचं कामकाज बघतोय, त्याच्यामध्ये तुम्ही 5 वर्ष त्यांचं मुख्यमंत्री म्हणून पण कामकाज त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मला नाही वाटत असं कुठे, आणि त्यांच्या मागे आमदारांचा पण संच आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलेलं होतं, ते सगळं राजकारण झालं, त्यावेळेस सागर बंगल्यावर 85-90 आमदार हे एकत्र जमून काही वेगळ्या पण करण्याच्या ते करू शकत नाही, परंतु किमान एक त्यांच्या मनामध्ये तसं आलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो का. आता भारतीय जनता पक्षाचे 2 सर्वोच्च नेते एवढे आज पॉवरफुल आहेत की कुणीच त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत कुणी काही करूच शकत नाही, पण किमान तशा पद्धतीची चर्चा तिथं रडारडी झालेली पण तुम्हाला माहिती आहे. डोळ्यात पाणी आलं, काही जण बरेच काही काही झालं. त्याच्यामुळे शेजा त्याचा तुम्ही प्रश्न विचारता त्याचा काही अर्थ नाही. मी माझा मला मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये त्यांचा कानामध्ये कानाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते हे गेले होते कुठं बाहेर आणि विमानात उंचीवरनं विमान जात असताना असा काहीतरी त्रास झालाय म्हणे. आता कधी कधी कसं असतं तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस तुम्ही बहुतेक मीडियामध्ये पण नव्हता, काही जण नसतील. मनोहर जोशींच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं भाषण चालू असताना असे काही शब्द भाषणात बाहेर निघाले की मनोहर जोशी म्हणायचे मी ऐकलंच नाही, मी शेजारच्याशी बोलत होतो मी ऐकलंच नाही. त्या हेतून काल कान खराब झालं का काय. मला एक कळत नाही सरकारमधल्या माणसांनी सरकारी बैठकीला महत्व द्यायचं का कार्यक्रमाला महत्व द्यायचं. शेवटी सरकारची बैठक महत्वाची ना, कार्यक्रम सरकारचा कार्यक्रम असला तरी एसटीची काय अवस्था चाललेली आहे ते आपण बघताय. त्याच्यामध्ये काल का परवा 180 एसटी जळाली, माणसांना बाहेर काढलं, म्हणजे वाच ड्रायव्हरनी प्रसंगावर दाखवलं आणि त्याच्यातनं त्या आपल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. अजून काही फार समाधानकारक एसटीचा कारभार झालेला दिसत नाही. वावा कदाचित एकेका मंत्र्यांच्यावर खूप खात्यांची जबाबदारी असल्यामुळं ते त्या खात्याला न्याय देऊ शकत नसतील असं मला वाटत. सकाळी फोन केला, राज ठाकरेंचा फोन उचलला गेला नाही, म्हणून त्यांचा पीएचा नंबर होता त्याला फोन लावला, त्याने फोन घेतला, म्हणले राजसाहेब लोकांना भेटतायत पण देतो फोन. मग फोन दिला, म्हणला जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र करून आम्ही बोललो, शुभेच्छा दिल्या, तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते तुमचं स्वप्न साकार व्हावं, तुम्हाला शुभेच्छा वाटली. मुख्यमंत्री आता काय करायचं, इतके दिवस तुम्ही बघितलं ना वेगवेगळ्या राज्यात 5-5 उपमुख्यमंत्री झालेले बघितले, तुम्हाला आता आपल्या राज्यात कितीतरी मुख्यमंत्रीच करावे लागले. काही तरुण आहेत नव्या दामाचे ते पण त्यांचे बोर्ड लावलेत, काही जरा अनुभवी आहेत, काही जण आमच्यासारखे आहेत, असे सगळे औषध औषध गौषध त्याच्यावर. सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे आपल्याला, मला कळलेली कानाची इजा. आता आपल्यामध्ये कान, डोळा आणि नाक या 3 गोष्टी खूप महत्वाच्या. रोग पसरतो ना, जरा रोग पसरतो ना, तसा पसरला असा. अहो रोग पसरतो केव्हा,
औषध रामबाण नसेल तर, पण तिथं औषध दिलेलं एवढं जोरात रामबाण आहे की रोग पसरूच शकत नाही. अजिबात नाही. महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढणार असं तर चाललंय, पण वज्रमूळ सभांमध्ये मोठा गॅप झाला असतो. अहो, आमचे वेगवेगळ्या भागात दौरे चालू आहेत, काहींचे पर राज्यात चालू आहेत, परराज्यात चालू आहे, परदेशात चालू आहे, सगळे एकत्र आले सगळीकडनं की आम्ही सुरू करतो. दादा, आता आमचे दोन तीन मुलीचे प्रश्न घ्या फक्त. सवाल हे सर की कलम देख रहे थे जिस तरीके एडवर्टाइजमेंट विज्ञापन छापा गया था, फडणवीस नहीं दिख रहे थे, सिर्फ मोदी है मोदी के बाद एकनाथ शिंदे. आज पूरी तरीके से 360 डिग्री में पूरी तरह से जाहिरात इश्तेहार बदल चुका है. क्या देखते हैं यूटर्न क्यों हुआ होगा? क्योंकि उस उनको समझ में आया अगर यूटर्न नहीं किया तो अपनी उसी प्रॉब्लम में आ सकती है, इसीलिए उनको यूटर्न करना पड़ा. दूसरा कोई भी रास्ता ही नहीं था, इसीलिए ये अगर किया तो ही आगे के दिन अच्छे चले जाएंगे, इसीलिए उन्होंने चेंज किया. उनके उनके जो मंत्री हैं सर शंभुराज देसाई का भी नाम ले लो, कहते हैं कि जो पहले जो विज्ञापन छपा था उससे हमारा कोई लेना देना नहीं, वो सर्वे से भी हमारा कोई लेना देना नहीं है, लेकिन आज जो हम छाप रहे हैं वो पूरी तरीके से शिवसेना का है. किस व्यक्ति ने कल छापा था उसको हम जानते तक नहीं, उसकी हम तफ्तीश कर रहे हैं, जांच कर. आपके एक देखो, आप मीडिया में काम करते हैं इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया को पूछो, कोई भी जब आप एडवर्टाइजमेंट उनको देते हैं तो पहले ये पहले पेज के ऊपर आई है, उसका रेट इतना रहता है कि पूछो मत. तो उतना पैसे वाला या वो सब मीडिया को ये अपने को ये दे रहा है एडवर्टाइजमेंट, तो डेफिनेट अपने को पैसा मिलने वाला है, ऐसा उनको भरोसा होता है तो ही वो छापते हैं. इसका मतलब तो मेरा यही मांग है कि हमें नाम बताओ किसने दिया. ये तो शिवसेना एकनाथ राव शिंदे की शिवसेना उनकी एडवर्टाइजमेंट है, दूसरे किसी ने नहीं दी, ये तो सही है ना. तो उनका नाम क्या है, किसने दी, किसकी कंपनी है, किसको किसके मन में आया है, कोई भी डेयरिंग नहीं करेगा. जब एक कोई आदमी राज्य का चीफ मिनिस्टर रहता है, उनके बारे में आप जब एडवर्टाइजमेंट करते हैं, जाहिरात देते हैं, तो कोई ऐसा उनको बिना पूछकर दे सकता है? उनकी किसी की सैंक्शन लेने के बाद ही वो एडवर्टाइजमेंट दे सकता है, ऐसा मेरा कहने का मतलब है. दादा, लेकिन वो अभी कह रहे हैं कि इस सारे जो कुछ हमारे बीच में मतभेद, यानी कि शिवसेना और बीजेपी के बीच में जो मतभेद चल रहे हैं, उसके लिए कोऑर्डिनेशन कमेटी बिठाएंगे और उसमें सारे इस तरह के प्रॉब्लम सॉल्व हो जाएंगे. लगता है कि इस तरह की कोऑर्डिनेशन कमेटी कुछ वर्कआउट हो सकती है उनके बीच? हो सकती है, जब तक उनको ऊपर दिल्ली का आशीर्वाद है, दिल्ली के नेताओं का आशीर्वाद है, बीजेपी के प्रमुख नेताओं का, तब तक इनको कोई तकलीफ नहीं है, ऐसा मुझे लगता है. कल इधर आपने कहा था कि एकनाथ शिंदे के चेहरे को देखकर उनके नाम पर कोई विधायक चुनकर नहीं आ सकता जीतकर, उसके अभी एकनाथ शिंदे ग्रुप के लोगों का यह कहना है कि हमने तो ग्राम पंचायत जीती, आने वाले समय में हम जीत कर आएंगे, अजीत दादा विकास का काम देखे हमारे लिए ये सब ठीक है. आप चुनाव लगाओ, अभी जो लोकल बॉडीज के चुनाव रुके है करीबन 1.5 साल हो गए, अभी फेब्रुआरी 1.5 साल होने के लिए आए हैं, तो 1.5 साल आज 18 महीने आप चुनाव नहीं लेते, ये गलत है ना. ये उनको भी मौका मिलना चाहिए, जैसे आपको चीफ मिनिस्टर के नाते मौका मिला है, किसी को मिनिस्टर के नाते मौका मिला है, वैसे किसी को नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत या पंचायत समिति, जिला परिषद में भी मौका मिलना चाहिए. जनता तय करेगी कौन से पार्टी को कौन से कैंडिडेट को जिता के देना है, उसके बारे में ये क्यों डरते हैं, क्यों नहीं चुनाव लगाते इतना. अगर आज भी उन्होंने जो एडवर्टाइजमेंट की है उसमें उन्होंने बताया है कि 49% जनता को मांग है, नहीं उनको आशीर्वाद है इसके, या अभी ये गवर्नमेंट के लिए शिंदे फडणवीस इनके नेतृत्व को आशीर्वाद दिया है इतने परसेंट लोगों ने, यानी 49% लोगों ने दिया है, यानी 51% उनके आपस में, तो 51% यानी मेजोरिटी लोग उनके खिलाफ है, ऐसा दिखता है.
ये देखो इसमें क्या लिखा है, जनतेचा कौल, शिवसेना भाजप युतीलाच 49% जनतेचा शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद, इसका मतलब है 15.1% उनके खिलाफ है, ऐसा निकल सकता है। आपके साथ है भाई? नहीं नहीं, हमारे साथ नहीं, सबके साथ है, अपोजिशन के साथ, खाली अजित पवार अकेला अपोजिशन में नहीं है। इसके अलावा दादा आप लगातार बात कर रहे हैं कि जो 100 लोग हैं उनको किस तरह की सिक्योरिटी बहाल की गई, थाने डिस्ट्रिक्ट, वो विषय क्या है? थाना डिस्ट्रिक्ट ये हमारा महाराष्ट्र के 36 डिस्ट्रिक्ट में सबसे इम्पोर्टेंट डिस्ट्रिक्ट है। जैसे थाना नंबर एक पे है, नंबर दो पे पूना डिस्ट्रिक्ट आता है। थाना में मेरे ख्याल से 18 विधायक है यानी असेंबली के, और करीबन 4 थोड़ा कम 4 विधायक पार्लियामेंट के रहते हैं, पार्लियामेंट के मेंबर। तो इतना बड़ा वहाँ 6 कॉरपोरेशन है, तो इतना बड़ा डिस्ट्रिक्ट होने के कारण वहाँ करीबन 100 लोगों को संरक्षण दिया है। तो हमारा ये इतना ही कहना है किन किन लोगों को दिया है, जिनको देना चाहिए सही है, उसके बारे में हमें कुछ कहना नहीं है, लेकिन हमारा ये कहना है कि कुछ लोगों को देने की आवश्यकता न होते हुए भी उनको दिया है। ये गवर्नमेंट का पैसा है, जनता का पैसा है, तो जनता, ये जनता को समझ में आना चाहिए कि किसको किसको ये सिक्योरिटी देते हैं। हमारी सवाल ये कि विधान को लेकर आप आज बैठक कर रहे हैं, कई जो लोकसभा क्षेत्र है उसका जायजा लेंगे, रिव्यू करेंगे, चालू है जी बिल्कुल। इसके अलावा कांग्रेस ने अपनी बैठक में जिस तरीके उनका एक कंसेंसस निकला है कि उनकी इससे ज्यादा सीट जो है लोकसभा की बन सकती है, ठीक है, ऐसे में लगता है खींचतान होगी? नहीं, कुछ नहीं खींचतान होगी, उनका अंदाज वही है, हमारा अंदाज अलग कोई होगा, शिवसेना दोबारा से ठाकरे जी का अंदाज अलग होगा, तीनों बैठेंगे और उसमें से ठीक तरह से रास्ता निकालेंगे। दादा एक प्रश्न है, जो सर्वे दाखवला जातो है, साधारण सर्वे मध्ये असं दाखवलं की रेफरन्स ठेवला जातो की कुठून हा सर्वे आलेला आहे, दोन्ही जाहिरातींमध्ये बघितलं तर कुठून हा सर्वे आहे हे कळत नाही। अहो जर त्या जाहिरात कुणी दिली तेच सांगत नाही, तर सर्वे कुणी केला त्याची अपेक्षा काय करता? पहिल्या पानावर एवढी महत्वाची जाहिरात कालपासून येते, कालची तर म्हणतात आम्ही दिलेलीच नाही असं त्यांचे एक जबाबदार कॅबिनेट मिनिस्टर सांगतात, मी पण ते ऐकलंय मीडियामध्ये, तर आज म्हणले आम्ही दिलेली आहे, तर आज तुम्ही दिलेली आहे तर तुम्ही त्याचे पैसे देणार, म्हणजे शिवसेना शिंदेगड। तर ह्या संदर्भामध्ये सर्वे कुणी केला हे काहीच त्यांना माहित नाही का? सर्वे फक्त ठाणे डिस्ट्रिक्ट पुरता केला आणि राज्याचा म्हणून दाखवलाय असाही शंका आहे? शंकेला जागा आहे। दादा ऐसे जमीन जमा के कह रहे हैं कि श्रीकांत शिंदे की ओर से ये पहली वाली एडवर्टीजमेंट दी गई होगी, चर्चा शुरू है, लगता आपको हो सकता? मुझे नहीं मालूम, श्रीकांत शिंदे कल रात्रि दिल्ली बुलाया गया, उन्होंने ये एडवर्टीजमेंट दी। अरे वो मेंबर ऑफ पार्लियामेंट है, मेंबर ऑफ पार्लियामेंट का काम कभी मीटिंग लगती है, कमिटी की मीटिंग लगती है, बहुत से पार्लियामेंट के मेंबर दिल्ली में जाते हैं, किस कारण वो गए मुझे क्या पता। ओके थैंक यू, धन्यवाद।